बुलडाणा जिल्ह्यातल्या धानोरा शिवारात चक्क नदीचा प्रवाह बदलण्यात आलाय. धरणरांग्यांच्या स्वार्थाकरता वन आणि महसूल विभागाच्या संगनमतानं हा गैरप्रकार केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. हा नेमका काय प्रकार आहे या सर्व गंभीर प्रकारावरती प्रकाश झोत टाकणारा आमचा हा विशेष वृत्तांत. बुलढाणा जिल्ह्यातल्या नाव नदीचा मुख्य प्रवाह वळवण्यात आलाय. जळगाव जामोद तालुक्यात वनविभागाच्या हनवतखेड बीटमधल्या धानोरा शिवारातली ही घटना आहे. या ठिकाणी भारतीय जैन संघटनेतर्फे नदीतला गाळ काढण्याचं काम सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे नाव नदीचा नैसर्गिक प्रवाह मातीचा भराव टाकून बंद करण्यात आलाय. नदीचा हा प्रवाह वनविभाग, महसूल विभाग आणि भारतीय जैन संघटनेच्या लोकांनी जेसीबीच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या नाव नदीवर पूर्वीपासून 7 गावं अवलंबून होती. नदीकाठचा प्रवाह वळवला तर नदीकाठची शेती आणि गावांना पाणीच मिळणार नाही, म्हणून या प्रकरणी वरिष्ठांनी तातडीनं कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्या पोकलँडचा आणि जेसीबीचा वापर करून त्यांनी पूर्णपणे नदी अळवून त्यांचा नैसर्गिक प्रवाह अळवलेला आहे. आम्ही या अगोदर शासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, त्यांची कोणचीही जबाबदारी शासनानं न घेता कोणचीही दखल घेतलेली नाही आणि चौकशी केलेली नाही. तरी शासनाने आणि या भागातील लोकनेत्यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा. माझी आर्थिक नुकसान भरपूर होते, यामुळे माझं हे फार संकटात आलेलं खटलं आहे. कारण आमची दुसरं उपजीविका कोणती नाही, आमची शेती हाच व्यवसाय आहे. त्यामुळे माझी एकदम कळकळीची विनंती आहे की वा हे बंद होऊ नये. नदी ही नदी माझ्या वडिलाच्या पूर्वीपासूनची आहे आणि आमच्या त्या नदीपासून भरपूर फायदा आहे. ज्या ठिकाणाहून नदीचा प्रवाह वळवण्यात आलाय ती जमीन वनविभागाची असून मनाई असतानाही तिथे जेसीबी मशीनला खोदकामाची परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न विचारला जातोय. या ठिकाणी जवळपास 1 किलोमीटर पर्यंत नवीन नदी प्रवाह जेसीबीनं तयार केलाय. या कामात झाडांचीही कत्तल झाली आहे. जळगाव जामोद तालुक्यातले धनदांडगे डॉक्टर किशोर केला यांची या भागात 100 एकराच्या जवळपास शेती आहे. त्यांच्या शेतीसाठीच हा सारा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. डॉक्टर केला ना तिकडे त्याचा गैरवापर करून आमचं एवढं मोठं नुकसान होऊन राहिलं. समजा त्यांनी ते नदी वळवली, वळील व पारडित नदीचा प्रवाह इकून होता. या नदीवर 6 गावं आहेत. 6 गावाला 1000 एकर जमीन आहे. समजा त्यांना धानोरा धरणात नेला त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी. या प्रकरणाबाबत जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी यावर उडवा उडवीची उत्तरं दिली. विशेष म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता आपल्या परवानगीनंच त्या जेसीबी मशीन वनविभागात गेल्याचं त्यांनी सांगितलं. झालेलं काम जे आहे ते वनविभागाच्या परवानगीने झालेलं आहे किंवा नाही, कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर याच्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही. परंतु झालेलं काम बरोबर आहे. परंतु त्यावेळेला मी हे सांगतोय की नाल्याचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह जो अडवलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो बाजूला केला जाणार आहे. ते काम जलसंधारण जर असं समजायचं जलसंधारणचं म्हणतो मी तिथल्या फॉरेस्टच्या नियमानुसार, तर काय अडचण नाही अशी कुठली काय. पण ते तर त्याची खात्री त्यांच्याकडून करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नदी अडवण्यात आली नाही. फक्त जे नदीचा जो प्रवाह थोडासा आहे तो फक्त आपल्या मातीना लवण आणि वनतळ्यामध्ये जे काही वन्य प्राण्यासाठी जे आवश्यकता त्या ठिकाणी आहे पाणी, त्या पाण्यासाठी फक्त आपण त्या ठिकाणी थोडासा प्रवाह थोडासा थांबवून त्या ठिकाणी फक्त वळवलेला आहे. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना डॉक्टर किशोर केला आणि काही ग्रामस्थांच्या सांगण्यावरून नाव नदीचा प्रवाह वळवल्याचं जळगाव जामोदमध्ये काम करणाऱ्या भारतीय जैन संघटनेनं कबूल केलंय. गावकरी आणि त्यांच्यासोबत आमचे हे आहेत जिल्हा समिती सदस्य आहे किशोरजी केला, ते पण म्हणजे पाहतात त्यांच्यासोबत आणि गावकरी यांनी मागणी केली. काय काम केलं एवढ्या दिवसामध्ये? दरम्यान या कामात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं डॉक्टर किशोर केला यांनी सांगितलंय. कोणतीही परवानगी न घेता कोणतंही काम विना परवानगी किंवा अवैध खनन करून करण्यात आलेलं नाही. सर्व काम नियोजनबद्धरित्या भारतीय जैन संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या मशिनरीच्या आधारावर आणि धानोरा येथील ग्रामवासियांनी श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून उभ्या केलेल्या निधीच्या आधारावर झालेलं आहे.
तब्बल 27 दिवस जेसीबी मशीनने खोदकाम करताना मशीनला एवढं डिझेल कोणी दिलं? वन विभागाला हा गैरप्रकार दिसला नाही का? नदीचा प्रवाह कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून वळवला? अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतायत? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.